स्वच्छ सर्वेक्षण 2019 या अंतर्गत वसुंधरा पुरस्कार कराड नगर पालिकेला जाहीर झालेला आहे। या पुरस्काराचे सर्व श्रेय मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी कराड मधील जनतेला दिलेले आहे। पाहूयात ही बातमी। स्वच्छ सर्वेक्षण 2019 मध्ये देश पातळीवर कराड शहराचा 1 लाख लोकसंख्येच्या आर्थिक शहरामध्ये स्वच्छ शहर म्हणून निवड झाली होती। मार्च 2019 मध्ये या ठिकाणी पारितोषिक वितरण समारंभ झाला। त्यानंतर महाराष्ट्र शासनाचा 5 जून रोजी वसुंधरा पुरस्कार कराड नगर परिषदेला मिळाला। नगर परिषदेने घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन या शहरामधले बाग बगीचे उद्याने वाढवण्यासाठी केलेले प्रयत्न यासाठी हे सर्व पुरस्कार देण्यात आले। स्वच्छ सर्वेक्षण याच्यामध्ये उच्चतम कामगिरी केल्यामुळे राज्य शासनामार्फत कराड नगर परिषदेचा नुकताच गौरव करण्यात आला। यामध्ये स्वच्छ सर्वेक्षण 18 स्वच्छ सर्वेक्षण 19 मध्ये आपण नेत्रदीपक कामगिरी केलेली होती। त्याचा नुकताच एक GR सुद्धा माझ्याकडे प्राप्त झालेला आहे। त्या बक्षिसाच्या पोटी आपल्याला 10 कोटी रुपयाची रक्कम या 1-2 दिवसात मिळणार आहे। स्वच्छ सर्वेक्षणमधलं यश हे इथल्या सर्व नागरिक, विशेषतः महिला बंधू भगिनी, तसेच सर्व नगरसेवक, आमचे कर्मचारी यांचं आहे। या कराड शहरातील सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार यांचंसुद्धा हे यश आहे। आणि यामध्ये येणारे स्वच्छ सर्वेक्षण 2020 येऊ घातले। हे स्वच्छ सर्वेक्षणमध्येही परत या देशपातळीवर उच्चतम अव्वल कामगिरी करण्याचा आमचा मानस आहे।